सबस्क्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आपला आहे सिक्कीममधला 12वा दिवस आणि आज पण आपण रिलॅक्स आहोत. सकाळचे 8:30 वाजले आहेत, आमचा नाश्ता करून झालाय आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण इथून करणार आहोत. बघते तुम्ही आजूबाजूला, हे आम्ही ज्यांच्या घरी होमस्टेसाठी आलो आहे त्यांचं फार्म आहे. सो त्यांच्या फार्ममध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिक भाज्या आहेत जे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत इथल्या लोकल. सो त्यासाठी आम्ही आज सकाळी त्यांच्या फार्मवरती आलो आहे. सो सुपर एक्साइटेड सगळं बघायला. आणि हे तिचे पप्पा आहेत आणि इथे अमोल बसला आहे, तिची पण मी भेट घालून देते आणि सुरू करूया आपण. ओके चलो. जो क्या बोलते नाकीमा बोल के नाकीमा. दिस इज द स्पेशल वेजिटेबल. दिस इज आल्सो मेडिसिन. आल्सो ये मेडिसिन में भी मेडिसिन में यूज करते हैं. मेडिसिन में ये खाने से वो आपका प्रेशर थोड़ा हाई है तो ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर का ठीक लेवल में करेगा. ये है सिक्किम का क्या स्क्रब, ये कार्डमम बोलता है. ये हम लोग का अर्निंग इसे ही होता है. ज्यादा अर्निंग इससे होता है. इसे होता है. ये नीचे से जब आता है हाँ, तो आप ये फल ये वाला है. ये ओके ओके ये वाला दिस इज वेरी गुड फॉर द हेल्थ. दिस इज द मेडिसिन में आता है. अच्छा आप अभी अभी खा सकता है. ग्राउंड एप्पल ये ग्राउंड एप्पल बोलता है. ये कीवी फ्रूट है. मेरा स्मॉल सा मेरा गार्डन है. अपने हाथ से पौधा लगा के इतना बड़ा बड़ा हो गया है. मेरे ये भी क्या स्क्रब है. ये कीवी खाने से क्या फ़ायदा होगा, ये 5 kg एप्पल खाने के बराबर ये एक दाना खाने से इसका ज़्यादा प्रोटीन मिलता है. इसमें कीवी के तरफ से या विटामिन ए विटामिन के विटामिन सी मिलता है. पोटेशियम भी इधर से मिलता है. ये ऑर्गेनिक सब्जी सिक्किम के लिए सारा. इसको मतलब बेबी पम्पकिन जैसा लग सकता है ये टेस्ट में थोड़ा सा. हाँ जी हाँ जी हाँ जी. लेकिन ये कुछ ये बोलते हैं बटाटे जैसा. हाँ ये सब लोग में यूज करते हैं. सब सब्जी में सब लोग में यूज करता है. बीन्स है. कार्डमम डायर मशीन इधर ऊपर रखने का. आग लगाना चाहिए ऊपर में वो कार्डमम लगाएगा. अच्छा इधर से आग लगाने का और उधर ऊपर कार्डमम रखने का. कार्डमम रखने का फिर सूख जाएगा. हाँ धीरे 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 सूख जाएगा. अच्छा तो अच्छा रहेगा. सही है. ये मेरा काऊ है. ये ऑस्ट्रेलियन ब्रीड का. ऑस्ट्रेलियन ब्रीड का काऊ जे ह्याचं जे पण सगळं शेण वगैरे निघतं तेच ते लोक ॲज अन बायो खत म्हणून त्याला वापरतात. इंगो क्या सिंग नाही रहता ये गाय को. अच्छा मंगा इसका नाम क्या है. इसका कथौड़ी. जिला भेटून आम्ही इथे आलोय. जी आम्हाला गाडीत भेटली होती ती ही हॅलो हाय. आमची आम्ही येताना युक्सुमला येताना गाडीत आमची भेट झाली आणि तिने आम्हाला सांगितले आमचे होमस्टे आहेत. पण होमस्टेमध्ये जागा नसतानाही तिने आम्हाला त्यांच्या घरात एक रूममध्ये जागा करून दिली. सो तिच्यामुळे आम्हाला एक टेस्टी इथलं जेवण जेवायला मिळालं सिक्कीममधलं. व्हेरी ऑथेंटिक. येस आणि खूप ऑथेंटिक आणि ऑर्गेनिक. आणि अभी हम लोग क्या खा रहे हैं. ये है ग्राउंड एप्पल. अमोल तिकडे किवी सोलतोय. एक दोन खाऊन एक खाऊन झाला. आता मी दुसरा खातोय आणि हे ग्राउंड एप्पल पण खातो. इसको चायनीज एप्पल भी बोलता है. ओ चायना में किवी आणि हे ये सगळा एला उसला जास्त गोड पण नाही चव आणि छान लागतं. री मस्त फळ खाऊन मस्त मस्त अंगात एनर्जी आली एकदम. ते काका बोलले कि तुम आप लोग ने एक कीवी खा लिया अभी आपका क्या हेल्थ बढ़ गया अभी.
एकदम एक किवी खाऊन आता आम्ही एकदम हेल्दी झालेलो आहोत. तर आता आपण कुठे चाललोय? आता आपण चालूड जरा बाजारात, बघतो जरा काय आहे ते. कारण युक्सम आम्ही गाडीतूनच पाहिलं, अजून आम्ही पायी फिरलो नाही आहे. काल फक्त गेलो होतो मोनेस्ट्री, डुबळी मोनेस्ट्री बघायला, तेवढी एकच पाहिली. तर आता जरा गाव बघतो. ही कांचनजंगाची, कांचनजंगा नॅशनल पार्कची इंटरप्रिटेशन सेंटर आहे, चेक पोस्ट. आपण सगळ्यात आधी आलो आहे कॅथॉक लेकला. तिथे पण तुम्हाला 10 रुपये पर पर्सन असे एंट्री फी द्यावी लागेल. ह्या युक्सममध्ये जो पहिला राजा निवडला गेला होता सिक्कीमचा, तर त्या तो निवडण्यासाठी म्हणून इथलं त्याचं पाणी म्हणजे होली वॉटर म्हणतात त्याला, तर ते त्याच्यावरती जसं राजाभिषेक करतात तसं याच्यावरती केला होता. सो इथलं पाणी यूज केलं होतं, 3 लामास जे एकत्र येऊन त्यांनी इथला राजा निवडला होता त्यासाठी. सो आता आपण तिकडे जाणार आहोत, कोरोनेशन थ्रोट म्हणतात, तर तिथे जाऊन आपण बघू की ती जागा कशी आहे किंवा. आलो आपण कॉर्नेशन थ्रोनच्या इथे. इथे सुद्धा तुम्हाला एंट्री फी आहे 20 रुपये पर पर्सन. आता तिकीट संपलं म्हणून त्यांनी तिकीट नाही दिलं, फक्त आमची एंट्री करून घेतली. सो इथून हा आतमध्ये त्याच्या इथे जायची एंट्री आहे आणि इथे मॉनेस्ट्री आहे ना. ही जागा जिथे सोंग्याल राजकारणाचं किंवा त्या ध्यानस्थीचा राजा इथे निवडला गेला, तर फुनसोंग चोंग्याल म्हणून त्याचं नाव होतं, तर तो पहिला राजा इथे निवडला गेला. तिथे 3 धर्मगुरू म्हणू आपण त्यांना, तर त्यांनी मिळून ह्या चोंग्याल ह्याचा राजा निवडला आणि त्याची इथे स्थापना केली. आणि मग इथे हे फर्स्ट कॅपिटल आहे युक्सम. सो इथून त्या चोंग्याल घराण्याचं स्टार्ट झालं आणि मग पूर्ण सिक्कीमभर ते पसरलं. आजूबाजूला तुम्हाला रातकिड्यांचा खूप आवाज येत असेल. कुठले किडे आहेत माहीत नाही, म्हणजे आपण रातकिडेच म्हणू त्यांना, पण ते दिवसा का ओरडत आहेत माहिती नाही. तर तुम्हाला थोडा त्याचा नॉईस येऊ शकतो मध्ये मध्ये. आणि कॉर्नेशन थ्रोनचा अर्थ राज्याभिषेकाची गादी, जसं तुम्ही मागे बघताय ही इथेच राज्याभिषेक झाला होता त्या राजाचा. सिक्कीमची पहिली राजधानी आहे युक्सम, त्यासाठी सिक्कीमचा जो काही इतिहास आहे तो इथूनच सुरू होतो. म्हणून सिक्कीममध्ये आलात आणि युक्समला नाही आलात तर काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे आम्ही 1-2 ठिकाणं सोडली आम्ही कामची वगैरे, पण आम्ही विचार केला की युक्समला यावंच लागेल. सो त्यासाठी आम्ही इथे आलो आणि आजूबाजूला समोरचा जो हा पाईन ट्री आहे हा मोठा, त्या पाईन ट्रीचा म्हणजे बोलत ना की साक्षात त्याच्यासमोर त्याचा राजाभिषेक झाला होता, म्हणून हा अजूनपर्यंत एवढ्या वर्षापासून आहे.
सिक्कीममध्ये आल्यापासून ही पहिली मॉनेस्ट्री आहे ज्यांनी आम्हाला आतमध्ये शूट करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला एक्झॅक्टली मॉनेस्ट्री हा प्रकार काय असतो, आतून कसे दिसतं, ते त्यांनी कशाप्रकारे कलरफुल सजावट आहे इथली, ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. जी मॉनेस्ट्री आहे ही थांगथोंग गॅल्पोची मॉनेस्ट्री आहे. ते जवळपास 2 वर्ष झाली हिला बांधून. तर थांगथोंग गॅल्पो हा एक भूतान आणि तिबेटमध्ये जे 58 आयन चेनचे जे ब्रिज होते त्यांनी बनवले होते आणि बऱ्याच मॉनेस्ट्रीजचं बिल्ट पण यांनी केलं होतं. म्हणजे त्यांचं एक वेगळं आर्किटेक्चर आहे, सो त्यासाठी हे नोन आहेत. सो त्यांची इथे मॉनेस्ट्री बनवली आहे थांगथोंग गॅल्पो. आम्ही आता तिथून मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये आल्यावरती आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जी प्रेयर व्हील बघितली मोठी, तशा अशा खूप साऱ्या मोठ्या प्रेयर व्हील्स आहेत इथे. त्या आता मी आज जाऊन बघतो आहे. आणि मार्केट म्हणजे इथे असं खूप ॲक्सेस, असं मोठं मार्केट, ह्यूज मार्केट नाही आहे. युक्सम खूप छोटं गाव आहे, त्याच्यामुळे मार्केटही खूप छोटं आहे. हे जे माझ्या मागे दिसतं आहे एवढंच आहे मार्केट. सो आज जाऊन आपण माय गॉड बघा आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपलेला आहे. येस, आपण मगाशी भेटलो होतो, त्याच्यानंतर आम्ही रूमवर आलो, रूमवर आल्यावर आम्ही दुपारी जेवलो, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 2 तास पॉवर नॅप घेतली, त्याच्यानंतर येस आणि आज काही गडबड नव्हती. पण संध्याकाळी असा हलकासा पाऊस पडला, जास्त पण नाही, हां एकदम नॉर्मल. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी उठून पुन्हा चहा आणि त्यांच्या इथला तो शेव आहे ना, ती एक आलू भुजिया जसं म्हणतो आपण, तशी आलू भुजिया जरा जास्त तिखट असतं, पण यांच्या इथला आलू भुजिया थोडासा नॉर्मल छान होती, पण छान टेस्ट आहे ती खाल्ली. त्याच्यानंतर मग आता आम्ही परत रात्रीचं जेवलो. म्हणजे आम्ही युक्सुमचे 2 दिवस एकदम मस्त रिलॅक्स आणि खातपीत घालवलेले आहे, एन्जॉय करतोय. त्यांचं ते किचन आहे, तिथेच बसून असतो आम्ही आणि त्याचं गरम गरम देतात आम्ही खात असतो. त्यांच्याच इथली फळं वगैरे खाऊन, अरे हा किवी एक राहिला आहे, एक किवी राहिला आहे. इंजे छोटे छोटे किवी आहेत, कारण याच्यात कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन मारलेलं नाही आहे किंवा युरिया सुफला किंवा एक्स्ट्रा खत वापरले नाही आहेत. ऑर्गेनिक फळं आहेत, त्याच्यामुळे ती थोडी साईजने छोटी आहेत पण टेस्टी आहेत आणि तब्येतीला पण खूप चांगली. सो हे सगळं आम्ही खूप खूप एन्जॉय करतोय आणि खूप मिस पण करणार आहे. उद्या आम्हाला युक्सममधून निघायचं आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेलच. सो आजचा पार्ट आपण इथेच संपूया. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठी कन्याला, माझ्या फेसबुक पेजला लाईक करा, मला इंस्टावरती फॉलो करा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, दादा बाय.